या खेळण्यामध्ये आपण वेगवेगळ्या भावना दाखवू शकतो आनंदी चेहरा दुःखी चेहरा किंवा रागीट चेहरा आणि इतर अनेक इमोशन्स म्हणून आपण याला नाव दिले इमोशनल कप यासाठी आपल्याला एक कागदी कप कात्री आणि स्केच पेन लागेल चांगली गोष्ट अशी की टाकाऊ कागदी कपांचा आपण इथे पुनर्वापर करणार आहोत सर्वप्रथम स्केच पेनने एका कपवर चेहरा काढून घ्या आणि त्याला रंग दिला की तो आणखीनच छान दिसेल तुम्ही वेगवेगळे रंग वापरून चित्र आकर्षक बनवू शकता आता तोंड आणि डोळ्यासाठी दोन आयताकार कापून घ्या खालचा आयत थोडा छोटा असला पाहिजे आता या चेहऱ्याच्या बरोबर मागच्या बाजूस आणखीन एक चेहरा काढा आणि असेच दोन आयत कापून घ्या आता आणखीन एक कप घ्या आणि त्यावर चार वेगवेगळ्या जागी चार वेगवेगळ्या भावना दर्शवणारे डोळे आणि ओठ काढा आपण इथे आनंदी दुःखी झोपाळू रागी अशा भावना दाखवल्या आहेत आता हा कप पहिल्या कपच्या आत सरकवा आणि स्केच पेनने आतील चित्र व्यवस्थित काढून घ्या बाहेरचा कप घट्ट पकडून आतला कप जर तुम्ही फिरवला तर तुम्हाला यातली मज्जा दिसेल एकाच चेहऱ्यावर वेगवेगळ्या भावना आणि गंमत अशी की या कपमध्ये पाणी दूध सरबत किंवा कोणतंही पेय पिता पिता तुम्ही तुमची मनस्थिती या चित्रांद्वारे दाखवू शकता हे खेळणं बनवणं खूपच सोपं आहे आणि ते अतिशय मजेदार सुद्धा आहे त्यामुळे हे खेळणं तुम्ही स्वतः बनवा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना भेट म्हणून द्या आणि तुमचा आनंद त्यांच्यासोबत सुद्धा द्विगुणित करा